विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्याही केली आहे. हा प्रकार आज मंगळवारी भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला आहे. प्रियंका देशमुख असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती आणि मयत पत्नी प्रियंका यांना 7 वर्षाची मुलगी. भोसरीमधील शास्त्री चौकात हे कुटुंब राहत होते. निलेशाने पत्नी प्रियंकाचा गळा दाबून खून केला, त्यानंतर स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला. प्रियंका आणि निलेश यांचा प्रेमविवाह झालं होतं. निलेश हे सुसाईड नोट लिहून त्यात निलेशने लीगल सासू तुम्हाला पैसे हवे होते न घ्या आता पैसे, मला त्रास सहन होत नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, पुढील चौकशी भोसरी पोलीस करत आहेत. आज रोजी 9 वाजता भोसरी पोलीस स्टेशनला फोनवर माहिती मिळाली की शास्त्री चौक भोसरी या ठिकाणी एक संशयास्पद दरवाजा उघडून येत नाही, म्हणून पोलीस आणि साधारण नागरिक यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता देशमुख निलेश देशमुख आणि त्याची पोटी प्रियंका देशमुख हे मृतावस्थेत मिळवून आले. त्यापैकी जो निलेश देशमुख आहे त्यांनी स्वतः फाशी लावून लावलेली दिसली आणि ती प्रियंकाचे प्राथमिक अंदाजानुसार तिला खून करून त्यानं आत्महत्या केली असं दिसून येत आहे.